श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात मुंबईचं वार्तापत्र. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचं वर्ष 2023-24 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर. मुंबईत नेहरू युवा केंद्रानं केलं युवा उत्सवाचं आयोजन. मुंबईतल्या 2 मेट्रो स्थानकांचं व्यवस्थापन महिलांमार्फत सुरू. तर मेट्रो प्रवाशांसाठी 5 मेट्रो स्थानकांवर पार्किंग सुविधा उपलब्ध. आणि माझी मुंबई बालचित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबईतल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर विनीत मासावकर. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वर्ष 2023-24 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला आणि वर्ष 2022-23 सुधारित अंदाजपत्रकाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी मिळाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. वर्ष 2023-24 मूळ अंदाजपत्रकात एकूण जमा 23,689 कोटी रुपये इतकी रक्कम प्राप्त होईल असं अंदाजित आहे. यामध्ये राज्य शासनाकडून मेट्रोसाठी मिळणारं दुय्यम कर्ज 615 कोटी, जमीन किंवा भूखंड विक्रीपोटी 4,217 कोटी, कर्जव रक्कम 14,989 कोटी, इतर जमा रक्कम 1,877 कोटी, शासन अनुदान 1,190 कोटी, नागरी परिवहन निधी 800 कोटी यांचा समावेश आहे. मुंबईतल्या बोरवली इथं नेहरू युवा केंद्राद्वारे युवा उत्सवाचं आणि पंचप्राण प्रदर्शनाचं उद्घाटन लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलं. युवा उत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात युवक युवतींनी गणेशवंदन, मंगळागौर, कोळी नृत्य, पोवाडा आदींद्वारे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. यावेळी सामूहिक नृत्य, कविता लेखन, भाषण, चित्रकला आणि छायाचित्र विजेत्यांना पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला MPYMM महाव्यवस्थापक राकेश बेद, प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमीचे संचालक डॉ सुरेश मैत, मुंबई विद्यापीठ संगीत विभाग प्रमुख संचालक डॉ कुणाल इंगळे, नेहरू युवा केंद्र संघटनेचे राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, नेहरू युवा केंद्र संघटनेचे उपसंचालक यशवंत मानखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई मेट्रोमधल्या 2 स्थानकांचं व्यवस्थापन महिलांमार्फत सुरू झालं आहे. मेट्रो मार्ग 2 वरील आकुर्ले आणि मेट्रो मार्ग 7 वरील एक्सर या मेट्रो स्थानकांचं स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांपर्यंत 76 महिला कर्मचाऱ्यांमार्फत व्यवस्थापन केलं जात आहे. आकुर्ले आणि एक्सर या स्थानकांवरील सर्व महिला कर्मचारी हे 3 शिफ्टमध्ये कार्य करत असून त्यामध्ये स्टेशन कंट्रोलर, ओव्हर एक्साइज आणि तिकीट विक्री अधिकारी, शिफ्ट पर्यवेक्षक, ग्राहक सेवा अधिकारी, सुरक्षा आणि सफाई कर्मचारी इत्यादी मेट्रो प्रवाशांना मदत करतील. मुंबई मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माघाठणे, ओशिवरा, गोरेगाव, मालाड, बोरवली या 5 मेट्रो स्थानकांजवळील BEST डेपोंमधील जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. BEST पार्क प्लस या मोबाईल ॲपद्वारे मेट्रो स्थानकांच्या जवळ असलेल्या वाहन पार्किंगच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. दुचाकी, चारचाकी आणि बससाठी पार्किंग सुविधेचं शुल्क नियोजनानुसार आकारण्यात येईल. महापौर आयोजित माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2022-23 स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा परळच्या दामोदर नाट्यगृह इथं संपन्न झाला. चित्रकला स्पर्धेला 77,453 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आकर्षक, बोलकी आणि अर्थवाही चित्र रेखाटणाऱ्या 52 पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि पुस्तक देऊन गौरवण्यात आलं. पारितोषिक वितरण सोहळ्याला सहआयुक्त शिक्षण अजित कुंभार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक राजू तडवी, स्पर्धेच्या परीक्षक आणि सहाय्यक कला निरीक्षक महाराष्ट्र राज्य आरती श्रीवस्ती, उपशिक्षणाधिकारी मध्यवर्ती सुजाता खरे उपस्थित होते. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई. याबरोबरच मुंबईचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.